आमच्या वर्षी 15 कोटी त्याचं उद्घाटन लोकार्पण केलं होतं. या महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला मी स्वतः तिथं उघड केलेला. ॲम्ब्युलन्स घोटाळा घ्या, MSRDC घ्या, MSIDC घ्या, त्याच्याबरोबर इतरही समाज कल्याण घ्या, मग आपला आदिवासी विभाग घ्या, याच्यामध्ये 40 ते 50 हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता ह्यांची लायकी बघा या महाविकास महायुतीच्या नेत्यांची, की ह्यांनी पैसा कुठं खाल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक बनवलं, त्यांचा जो पुतळा बनवला, त्यांच्यासमोर आपण सगळेजण नतमस्तक होतो, अख्खा देश त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, अशा एका महान व्यक्तीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी मलिदा खाल्लेला आहे. म्हणजे या लेवलला हे गेलेले आहेत महायुतीचे लोक. म्हणजे यांना कुठं काय करायचं हे सुद्धा कळत नाही, मरिदा कुठं खायचा हे तिथं कळत नाही. एका वर्षामध्ये, एका वर्षाच्या आतच जर अशा पद्धतीने त्या पुतळ्याचा अवमान होत असेल तर मग या महायुतीच्या नेत्यांचं करायचं काय? तर मग याच्यामध्ये कोणाला गेलंच पाहिजेत. आणि मग या लायकीचे हे लोक असतील, येणाऱ्या विधानसभेला अशा लायकीला लोक बाजूला ठेवून त्यांच्या विचाराचं सरकार